आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल. हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्रस्तावनेतून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्योत्तर भारतात युवकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक सुरेश रेवजे यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाच्या विकासाचा आढावा घेत असताना भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्यामागे एक नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भारताची उपलब्धी, भारताचा सुवर्ण भविष्य यावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांनी भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी योगदान देण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष भाषणात कनिष्ठ महाविद्यालयाचे कला शाखेचे पर्यवेक्षक एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन बी डी बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद चुंगे यांनी केले तर प्राध्यापक विजयालक्ष्मी पट्टण शेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान भारतामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन भारत सरकारने केलेलं आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून आपण 75 वर्षामध्ये काय केलं, काय मिळवलं आणि काय मिळवायचं आहे यासाठी आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कला शाखेचे पर्यवेक्षक बनसोडे सर, या वर्षीच्या कार्याध्यक्षा मार्गे मॅडम, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बिरादा सर, क्रीडा विभागाचे प्रमुख चुंगे सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.